हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत गुलकंद गुलाबजाम। गुलकंद गुलाबजामुन बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे। आपण एक वाटी खवा घेतला आहे, आरारोटचं पीठ घेतलेलं आहे, एक वाटी साखर घेतलेली आहे, पाक करण्यासाठी पाणी घेतलं आहे आणि गुलकंद घेतला आहे आणि तूप घेतलं आहे। खवा डिशमध्ये घेतला आहे। आता आपण त्यामध्ये आरारोटचं पीठ टाकून व्यवस्थित घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे। तर व्यवस्थित आपल्याला छान गोळा मळून घ्यायचा आहे, त्याचा 5 ते 10 मिनटं असं घट्ट होईपर्यंत, त्याला क्रॅक नाही गेले पाहिजे, पूर्ण असा छान मऊ झाला पाहिजे। खवा आपला छान मळून झालेला आहे आणि सॉफ्ट झाला आहे, त्याला क्रॅक नाही गेले पाहिजे। जेव्हा आपण गुलाबजाम तयार करू तेव्हा एकदम सॉफ्ट द्यायला पाहिजे। आता आपण छोटासा एक गोळा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आपण गुलकंद भरणार आहोत। आपण सिलेंडर शेपमध्ये बनवणार आहोत। व्यवस्थित असा खोलगट गोळा बनवून घ्यायचा आहे आणि मी गुलकंद घेतला आहे। आता आपण यामध्ये गुलकंद टाकायचा आहे आणि व्यवस्थित त्याला पॅक करून घ्यायचं आहे। आणि छान असं रोल सारखं करून घ्यायचं आहे आणि आपला सिलेंडर शेपमध्ये गुलाबजाम पूर्ण छान बनवून घ्यायचे आहे। आता आपण हे सगळे गुलाबजाम ह्या शेपमध्ये बनवून घेऊया। आपले गुलकंद गुलाबजाम रेडी झाले आहे। आता आपण तळण्यासाठी कढई ठेवली आहे, त्यात तूप टाकून घेऊया। तूप आपलं गरम झालेलं आहे आणि दुसऱ्या गॅसवर आपण पाक बनवणार आहोत, तर त्यासाठी साखर टाकायची आहे आणि त्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे आपला पाकही रेडी होईल। आणि इकडे आपण गुलाबजाम तुपात तळून घ्यायचे। तूपही आपलं तापलं आहे, व्यवस्थित हलक्या हाताने। गुलकंद गुलाबजाम आपले छान फ्राय होत आहे, छान ब्राऊन कलर आला पाहिजे। व्यवस्थित ब्राऊन छान तळून घ्यायचे। तर आपले गुलाबजाम रेडी झाले आहेत, डार्क ब्राऊन कलरमध्ये तळले आपण आणि आपला पाकही रेडी झालेला आहे। तर आपण पाकामध्ये एक एक गुलाबजाम सोडायचा आहे। तर 5 मिनटं आपण पाकामध्ये ठेवणार आहोत आणि नंतर काढून घ्यायचे, म्हणजे आपलं गोडपणा त्यामध्ये उतरेल चांगला पाकाचा। तर आपले गुलाबजाम आपण पाकातून काढून घेतले आणि त्यावर आपण थोडंसं डेसिकेटेड कोकोनट टाकून घ्यायचं आहे। तर आपले गुलकंद गुलाबजाम रेडी झाले आहेत, टेस्टी आहे, छान।